विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आरआरबी अर्थात रेल्वे भरती 2024 11,558 जागेंचं नोटिफिकेशन आलेलं आहे. जाहिरात आज किंवा उद्या दोन दिवसात जाहिरात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इयत्ता 12वी झालेलं असेल तरी तुमच्याकडे ही परीक्षा द्यायला संधी आहे. 12वीच्या बेसवरती पोस्ट आहेत. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही परीक्षा देऊ शकतात. ग्रॅज्युएशनच्या बेसवरती काही पोस्ट आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत या एक्झामचे नेमके टप्पे काय आहेत आणि जे CBT 1 आणि CBT 2 किंवा CBT 2 असे जे दोन पेपर आहेत नेमकं याच्यामध्ये फरक काय आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी हे नोटिफिकेशन जे आहे ते वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे. त्याच पद्धतीने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ रेल्वे त्यांच्या संकेतस्थळावरती पण हे आलेलं आहे. बघा, या ठिकाणी ग्रॅज्युएशनच्या बेसवरती ज्या पोस्ट आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर याच्या 1736 पोस्ट आहेत. स्टेशन मास्टरच्या 994 पोस्ट आहेत. गुड्स ट्रेन मॅनेजरच्या 3144 पोस्ट आहेत. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टच्या 1507 जागा आहेत आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्टच्या 732 अशा टोटल 8113 जागा आहेत. लक्षात घ्या. आता हे दिसतंय का बघा तुम्हाला व्यवस्थित. हे बघा, हे ग्रॅज्युएशनच्या पोस्टवरच्या ह्या जागा ज्या आहेत ह्या या ठिकाणी परत तुमच्यासाठी मी दाखवतोय. ठीक आहे, ह्या जागा आहेत. आता आपण बघूया की 12वीच्या बेसवरती कोणत्या जागा आहेत. तर 12वीच्या बेसवरती कमर्शियल कम तिकीट क्लर्क 2022 जागा आहेत. अकाउंट क्लर्क कम टायपिस्टच्या 361 जागा आहेत. ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टच्या 990 जागा आहेत आणि ट्रेन क्लर्कच्या 72 अशा टोटल 3445 जागा आहेत. हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने 11,558 पदांचं हे नोटिफिकेशन आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, ही 12वीच्या बेसवरच्या पोस्ट आहेत. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, परीक्षेचे टप्पे कसे आहेत ते बघा. सगळ्यात आधी CBT 1 तुम्हाला द्यायचं आहे, त्यानंतर CBT 2 आणि नंतर मग तुमचं होतं ते मेडिकल. ह्या तीन टप्प्यातनं तुम्हाला जायचं आहे. मग तुम्ही अगदी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वीच्या बेसवरती पेपर द्या किंवा ग्रॅज्युएशनच्या बेसवरती, प्रक्रिया तुम्हाला हीच आहे. मग आता CBT म्हणजे काय, तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट. लक्षात घ्या, कम्प्युटरवर आधारित, कम्प्युटरवरती तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे. पेपर तुमचा ऑनलाईन असणार आहे. एक प्रश्न चार पर्याय असणार आहेत. ठीक आहे, मग CBT 1 द्यायची. CBT 1 दिल्यानंतर CBT 2 आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल. अशा पद्धतीनं ह्या टप्प्यातून तुम्हाला जायचं आहे. मग आता CBT 1 मध्ये काय आहे, तर CBT 1 मध्ये बघा, CBT 1 मध्ये 100 क्वेश्चन आहेत. लक्षात घ्या, हे 100 क्वेश्चन कसे कसे आहेत, तर गणिताचे 30 प्रश्न आहेत, रिझनिंगचे 30 प्रश्न आहेत आणि जनरल अवेअरनेसचे 40 प्रश्न आहेत. असे टोटल 100 प्रश्न आहेत. हा पेपर सोडवायला तुम्हाला वेळ मिळतो 90 मिनिटांचा आणि यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. हे लक्षात घ्या. आता ही CBT 1 दिल्यानंतर तुम्हाला पुढे आहे CBT 2. मध्ये CBT 2 मध्ये लक्षात घ्या, पुन्हा या ठिकाणी 120 प्रश्न आहेत. विषय बघा, गणित आहे, रिझनिंग आहे आणि GA म्हणजे जनरल अवेअरनेस आहे. गणिताचे 35 प्रश्न, रिझनिंगचे 35 प्रश्न आणि जनरल अवेअरनेसचे 50 प्रश्न. टोटल 120 प्रश्न 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. इथे पण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 1/3 आहे. मग आता तुमच्या लक्षात आलं का, CBT 1 असू द्या किंवा CBT 2 असू द्या, या दोनही पेपरला सिलेबस जो आहे, अभ्यासक्रम जो आहे बघा, तो सेमच आहे. गणित आहे, रिझनिंग आहे. बघा इथे इथे पुढे चला, तुमचं इथे लक्षात येईल. बघा आता हे CBT 1 आहे, लक्षात घ्या या बाजूला, आणि इकडे CBT 2 आहे. आता CBT 1 ला या ठिकाणी 100 प्रश्न बघा, मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग अँड जनरल अवेअरनेस हे 100 प्रश्न. इथे पण मॅथमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग अँड जनरल अवेअरनेस 120 प्रश्न. म्हणजे विषय सेम आहे, फक्त थोडीशी काठिण्य पातळी जी आहे ती वाढते आणि प्रश्नांची संख्या वाढते. बाकी विषय तीनच्या तिन्ही विषय सेमच आहे. मग CBT 1 CBT 2 द्यायचे आहे, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग शेवटी मेडिकल. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला नेमके कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि मेडिकल कसं होतं हेही तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओत सांगेल. विद्यार्थी मित्रांनो जोरदार तयारी करा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, 14 सप्टेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात होते. लक्षात घ्या, ग्रॅज्युएशनच्या बेसवरतीच्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी, म्हणजेच एकच दिवस आता शिल्लक आहे, अर्ज भरायला सुरुवात होते. लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, या रेल्वे भरतीच्या अनुषंगानं आपली ही एक रेकॉर्डेड बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघण्याची सुविधा आहे. या बॅच वरती सध्या 25% डिस्काउंट चालू आहे, तेव्हा नक्की या डिस्काउंटचा लाभ घ्या. विद्यार्थी मित्रांनो, 1499 रुपयाची फी आहे आणि ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 88 88 99 61 16 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे RRB चे वेगवेगळे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे.